आणि बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा आता संपलेली आहे आणि आशिष शेलार यांची कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे. बीसीसीआयचा आज वार्षिक आढावा घेण्यासाठी सभा आयोजित केली गेलेली होती आणि अर्थातच बीसीसीआयच्या निवडणुका सुद्धा आज पार पडल्या. आशिष शेलार यांची कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची माहिती मिळते आहे. अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी विजय साळवी. विजय, अपडेट्स काय मिळत आहेत बीसीसीआयच्या सभेतनं? जनता बीसीसीआयच्या सभेचं अर्थातच ही त्रैवार्षिक निवडणूक हे मुख्य वैशिष्ट्य होतं आणि जशी अपेक्षा होती, कारण प्रत्येक पोस्टसाठी प्रत्येक पदासाठी केवळ एक एकच अर्ज आला होता, त्यामुळे ही निवडणूक ही बिनविरोध होणार होती हे स्वाभाविक होतं आणि त्यानुसारच बिनविरोध निवडणूक झालेली आहे. आणि त्यानुसार खजिनदारपदी आशिष शेलार जे मुंबई भाजपचे अध्यक्ष देखील आहेत ते बीसीसीआयचे नवे खजिनदार बनलेले आहेत. महाराष्ट्र दृष्टीने ही महत्वाची बाब आहे, पण त्याचवेळी जय शहा हे पुन्हा एकदा बीसीसीआयचे सरचिटणीस म्हणून निवडून आले बिनविरोध. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी आता रॉजर पिन्नी, भारताचे माजी कसोटीवीर आणि 1983 सालच्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य रॉजर पिन्नी आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजे बीसीसीआयचे नवे अध्यक्ष असतील. ज्ञानदा विजय धन्यवाद. ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.